जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, महानगरपालिका भरती 2021 नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, महानगरपालिकेमध्ये 6000 पदांची मोठी मेगा भरती या ठिकाणी आलेली आहे। तर या भरतीसाठी तुम्ही अप्लाय केलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे। तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करताय तरी या भरतीला अप्लाय करा, तुम्ही तलाठी भरतीचा अभ्यास करताय तरी या भरतीला अप्लाय करा, तुमची 28 फेब्रुवारीला आरोग्य विभागाची भरती तरी सुद्धा तुम्ही या भरतीसाठी अप्लाय करा। तुम्ही ग्रामसेवक असू द्या किंवा सरळ सेवेची जी काही पदं असतात, विस्तार अधिकारी असू द्या किंवा जी काही असतील छोटी मोठी क्लेरिकलची पोस्ट, तर त्याचा अभ्यासाबरोबरच या पोस्टसाठी नक्कीच अप्लाय करा असं माझं प्रामाणिक मत आहे। तर या भरतीसाठी पात्रता जी आहे ती म्हणजे 10वी पास, 12वी पास, तसेच तुमचं जे ग्रॅज्युएशन असेल, तुमची जी पदवी असेल, तर त्या आधारावर ही भरती आहे। या भरतीसाठी सर्वसाधारण सिलॅबस जो आहे, कॉमन सिलॅबस जो सर्वच सरळ सेवा भरतीसाठी असतो, तो सिलॅबस या ठिकाणी आहे। आणि या भरतीमध्ये तुमचं जर टायपिंग झालं असेल इंग्लिश 30-40, तर त्या रिलेटेड जे काय आहे सिनियर टायपिस्ट किंवा ज्युनियर टायपिस्ट, हे दोन प्रकारचे पदंसुद्धा आहेत। त्यानंतर मराठी, इंग्रजी, मराठीमध्ये स्पेशलायझेशन तुमचं असेल किंवा इंग्लिशमध्ये असेल, त्या रिलेटेडसुद्धा पोस्ट आहे। आरोग्य सेवकची पोस्ट आहेत, त्यानंतर मलेरिया डॉक्टर म्हणतो आपण त्या टाईपचे सुद्धा पोस्ट आहेत, त्यानंतर क्लास 1, क्लास 2, क्लास 3 सर्जन असतील, तर या प्रकारचे अनेक पोस्ट आहेत। अभियंता, मेकॅनिकल असतील, इलेक्ट्रिकल असतील, त्यानंतर सिव्हिल असतील, सर्वच अभियंताची सुद्धा पोस्ट आहेत, वॉर्ड बॉय, सर्व सफाई कामगार। तर क्लास 1 पासून ते क्लास 4 पर्यंत सर्वच पदं म्हणजे वर्ग 1 ते वर्ग 4 मधील सर्वच पदं या भरतीमध्ये आहेत। 6000 पदांची आहे, जवळपास 12 डिपार्टमेंटमध्ये ही भरती होते आहे औरंगाबाद विभागामध्ये, औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये। तर खूप वर्षानंतर होणारी ही खूप मोठी भरती आहे। तर सुरुवातीला ज्या काही वॅकन्सीज होत्या जुन्या बाकी, तर त्या 5000 वॅकन्सीज होत्या। त्यानंतर यावर्षी म्हणजे या नववर्षामध्ये ज्या काही वॅकन्सीज तयार झालेल्या आहेत, तर त्या 1000 वॅकन्सीज तयार झालेल्या आहेत। तर अशा टोटल 6000 पदांसाठी मोठी भरती आहे। तर या भरतीचा लॉट, तर या ठिकाणी तुम्ही आपल्या चॅनलवर जे विद्यार्थी रेग्युलर असतील, पोलीस भरतीचा अभ्यास करणारे, तलाठी भरतीचा अभ्यास करणारे, ग्रामसेवक भरतीचा अभ्यास करणारे, वनरक्षक भरतीचा अभ्यास करणारे व इतर अनेक ज्या काही भरतींबद्दल मी माहिती देत असतो, GDS असेल वगैरे, तर आरोग्य विभागाची जी भरती 28 फेब्रुवारीला आहे, तर सर्वच विद्यार्थ्यांनी न चुकता या भरतीचा फॉर्म भरलाच पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे। कारण या भरतीमध्ये खूप सारी पदं आहेत आणि तुमचा या ठिकाणी जॅक लागू शकतो असं माझं मत आहे, आणि या ठिकाणी नक्कीच तुम्ही ट्राय केलं पाहिजे। तर या भरतीसाठी साधारण जो सिलॅबस असेल तो असतो मराठी कॉमन सब्जेक्ट, इंग्रजी कॉमन सब्जेक्ट, त्यानंतर गणित बुद्धिमत्ता सुद्धा कॉमन सब्जेक्ट आहे, त्यानंतर GS करंट अफेअर्स हा सुद्धा कॉमन सब्जेक्ट आहे। फक्त टेक्निकलचे जे विद्यार्थी असतील किंवा मेडिकल लाईनचे जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी जो कॉमन सब्जेक्ट आहे टेक्निकल पोस्टचा, तो आहे जवळपास तो सब्जेक्ट जो आहे तो इतर 10 ते 20% त्याच्यावर प्रश्न विचारले जातील टेक्निकल टॉपिक, तर त्याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण देणारच आहोत। तर या भरतीबद्दल तुम्हाला जर रेग्युलर माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून टाका, आपलं टेलिग्राम चॅनल आत्ताच जॉईन करून टाका, कारण आपण सर्वच माहिती या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत। त्याच पद्धतीने आपण जे काही क्लासेस तुम्हाला घेता येतील फ्री ऑफ कॉस्ट, ते आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत। तर मी या ठिकाणी या भरतीसाठी ती सुद्धा सुरुवात करेल, आणि कोणती कंपनी नेमकी भरतीची जाहिरात पासून, भरतीचं प्रवेशपत्र पासून ते भरतीची एक्झाम घेण्यापर्यंत वर्क करणार आहे, तर या ठिकाणी सर्वच माहिती आपल्या चॅनलद्वारे आपण या भरती संदर्भातली देणार आहोत। ज्याप्रमाणे आपण पोलीस भरती असेल किंवा इतर भरती असतील त्याच्याबद्दल माहिती देत असतो, त्याच पद्धतीने या भरतीचा भरतीबद्दल माहिती देणार आहोत। तर विविध पोस्ट आहेत ते तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत असतील, बघितले असतील, आणि याची PDF सुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल करून दिलेली आहे, तर तुम्ही ती PDF सविस्तरपणे वाचा आणि तुम्हाला जे योग्य पद वाटत असेल त्या पदासाठी तुम्ही नक्कीच अप्लाय करा। आणि तुम्हाला या पदांवर सिलेक्ट होण्यासाठी आपल्या चॅनलकडून नक्कीच शुभेच्छा देतो, आणि चांगल्या रीतीने प्रयत्न करा, अभ्यास करा। तर हेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं। काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये जरूर टाईप करा, आणि उरला विषय पेमेंटचा,
तर हे या भरतीमध्ये जर तुम्ही सिलेक्ट व्हाल तर पेमेंट खूप तगडा आहे, खूप जबरदस्त, म्हणजे तुमचं 20,000 अबोच, म्हणजे 20,000 वरतीच तुमचं पेमेंट असेल, त्यामुळे निश्चिंत रहा। पगाराच्या बाबतीत सुद्धा खूप इफेक्टिव म्हणजे इफिशियंट जॉब आहे, त्यानंतर पगाराच्या हिशोबाने कामाचा लोड सुद्धा नाही आहे। आणि तुम्हाला जर इतर तुमचे जर स्वप्न असतील क्लास 1 क्लास 2 म्हणजे MPSC मध्ये सिलेक्ट होण्याचं जर तुमचं स्वप्न असेल तर या भरतीमध्ये या पोस्टला जॉईन करून टाका आणि तुमचा उर्वरित अभ्यास तुम्ही करू शकता। आशा करतो या संपूर्ण व्हिडिओचा तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांना फायदा झाला असेल। या भरतीचा फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा आपण याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत। या भरतीचं सर्वच नियोजन तुमच्यासाठी आपण या चॅनलद्वारे करणार आहोत। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, तोपर्यंत